हॅलो, नमस्कार. काल माझ्या मित्राची बायको आली होती माझ्या घरी आणि ती माझ्याबरोबर हुज्जत घालत होती की सोनल, तू जपमाळ करतेस आणि दिवसभर तुझं चॅन्टिंग बॉक्स पण चालू असतो, हरे कृष्णाचा महामंत्र. सो परत जपमाळ करायची काय गरज आहे? सो मी तिला असं समजावून सांगितलं जे मला माहीत होतं, ते तुम्हालाही सांगते की जपमाळ का करावी आणि ती याच बोटाने, म्हणजे मधल्या बोटानेच का करावी. एक तर हे बोट आपण कधीच वापरत नाही, ते वरती असतं जप करत असताना, कारण का ते पॉइंट आउट करण्यासाठी आपण लोकांना वापरतो म्हणून ते वापरू नये. आणि इथे हे जे या बोटावर माळ धरल्याने जेव्हा आपण असं जप करत असतो, तर यात हे बोट डायरेक्ट कनेक्ट आपल्या हार्टशी असतं, कारण त्यातल्या ज्या नसा आहेत ह्या प्रत्येक अवयवाच्या वेगवेगळ्या अवयवांशी कनेक्ट असतात. सो जपमाळ जेव्हा आपण करतो तर आपण हृदयाची काळजी घेतो म्हणूयात, किंवा हृदय मजबूत करतो म्हणूयात. म्हणून पूर्वी लोक सतत जपमाळ करत असायचे, हरिनाम घ्या त्याच्या पाठीमागचं हे सुद्धा एक खूप महत्वाचं कारण आहे. तसंच पायात जोडवी का घालायची असतात, तर त्याचं कनेक्शन आपल्या युट्रसशी, स्त्रियांच्या युट्रसशी, गर्भाशयाशी आहे. सो आता बऱ्याचदा आपण ऐकतो आजकाल की गर्भाशय काढून टाकावं लागलं, हे जे काही आहे गर्भाशय काढणं हे आजकाल खूप वाढलं आहे. त्याचं प्रमाण सुद्धा हेच आहे की स्त्रिया पायात जोडवी घालत नाही. जसं मी बऱ्याचदा असं होतं ना की मॉडर्न आम्ही वेस्टर्न कपडे असे घालतो, त्याच्यामुळे मंगळसूत्र, जोडवी ह्या गोष्टी घातल्या जात नाही. पण तुम्ही जर निरीक्षण केलं असेल तर लग्नात मी घातलेली जोडवी आजही मी काढली नाही, त्याचं कारण हेच आहे. माझ्या पायात कायम जोडवी असतात, कारण त्याचं कनेक्शन आपल्या गर्भाशयाशी आहे. सो सायंटिफिक दृष्ट्या जर काही गोष्टी आपण जाणून घेतल्या ना, तर आपण त्याच्यावर हुज्जत घालत बसणार नाही. सो ते खरंच तुम्ही जाणून घ्या आणि मग त्यानुसार जरी दिवसभर आपण मनातल्या मनात भगवंताचं नाव घेत असलो, तरी एक माळ तरी जरूर करा. टेक केअर, बाय. हरे कृष्ण.